नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. भारदस्त व्यक्तिमत्व, कडक शिस्त, आवाजातील जरब अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर. चित्रपटसृष्टी आणि मालिकांमध्ये अनेक विलन्स आपण पाहिले आणि यामधीलच एक सुप्रसिद्ध विलन म्हणून त्यांना ओळखलं जातं. रंग माझा वेगळा ही मालिका सध्या लोकांना पसंतीस पडत आहे आणि यामधील सौंदर्य इनामदार हे पात्र लोकांना आवडत आहे. आणि म्हणूनच आपण हर्षदा खानविलकर यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षदा खानविलकर यांचा जन्म 2 जुलै 1973 मुंबई येथे झाला. IES स्कूल दादर येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. रुपारेल कॉलेज मुंबई येथून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना नाटकांमध्ये काम करण्याची आवड होती. दर्द या हिंदी मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. खेळ थोडा वेळ या नाटकामध्ये काम करत असताना त्यांना दूरदर्शनवरील दामिनी या मालिकेसाठी विचारण्यात आले. ही मालिका उत्तम होती आणि त्यावेळी त्या मालिकेची चर्चासुद्धा होती. म्हणूनच दामिनीमध्ये काम करण्यासाठी त्यांनी लगेच होकार दिला. दामिनी या मालिकेमध्ये जुई हे पात्र त्यांनी उत्तम प्रकारे साकारलं. वेगवेगळ्या वाहिन्या चालू झाल्या. त्यानंतर आभाळ माया या मालिकेत त्यांना काम मिळालं आणि त्यांनी हे काम उत्तम करून दाखवलं. आणि त्या काळामध्ये ही आभाळ माया मालिका सुप्रसिद्ध झाली, त्याचबरोबर त्यांचं पात्रसुद्धा प्रसिद्धीस आलं. त्यानंतर उचापती या मराठी मालिकेत त्या दिसून आल्या. या मालिकेमध्ये त्यांनी एक विनोदी पात्र साकारलं होतं. हर्षदा या वेगवेगळ्या मराठी नाटकांमध्ये आणि प्रसिद्ध मालिकांमध्ये काम करत होत्या. त्यामधीलच काही महत्त्वाच्या मालिका: कळत नकळत, ऊन पाऊस, घरकुल, किमियागार या मराठी मालिका होत्या. तर अस्तित्व एक प्रेम कहाणी ही हिंदी मालिका त्यांनी केली. या सर्व मालिका येतच होत्या, हर्षदा कामं करत होत्या. पण त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा प्रसंग आला आणि एक मालिका आली, ती म्हणजे स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल. आणि ही मालिका त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. हर्षदा यांची ही मालिका प्रसिद्ध झाली आणि तब्बल ही मालिका 6 वर्ष चालली. पुढचं पाऊलमधला अक्कासाहेबांचा लूक खूप गाजला. त्यांचा ड्रेसअप, त्यांच्या साड्या, त्यांचे दागिने, त्यांचा लूक आणि त्याचबरोबर त्यांचे गजरे हे सुद्धा महिला वर्गाला जास्त आवडले आणि त्यांचा लूक प्रसिद्ध झाला. त्यांना बऱ्याच महिला फॉलोही करू लागल्या. कलर्स मराठीवरील नवरा असावा तर असा या शोचं त्यांनी सूत्रसंचालन देखील केलं. त्या वेगवेगळ्या गावी जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्याबरोबर एक सुंदर प्रश्नांचा कार्यक्रम घेत होत्या आणि नक्कीच हा कार्यक्रमसुद्धा प्रेक्षकांना आवडला. सध्या त्या स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत एक हटके लुकमध्ये आणि एका हटके भूमिकेमध्ये दिसत आहेत. अभिनयाबरोबरच त्यांना आणखीन एक छंद आहे, तो म्हणजे कॉस्ट्युम डिझायनिंग करण्याचा. तू ही रे, प्यारवाली लव्ह स्टोरी, झकास या चित्रपटांसाठी त्यांनी कॉस्ट्युम डिझाईन केले आहेत. दुहेरी या मालिकेची निर्मितीसुद्धा त्यांनी केली होती. त्यांचं स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊससुद्धा आहे. नाटक, चित्रपट, मालिका आणि त्याचबरोबर कॉस्ट्युम डिझायनिंग या सर्व कलांमध्ये पारंगत असलेली आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे हर्षदा खानविलकर यांच्या प्रत्येक कामाला यश मिळू दे हीच आमची चेरी मोशनची इच्छा. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी चेरी मोशन्सकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरीज, बायोग्राफीज, लव्ह स्टोरीज पाहण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हाला हर्षदा खानविलकर यांची ही भूमिका कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.